विद्यार्थी मित्रांनो, आपण इष्टिकाचिती घन वृत्तचिती यांचे एकूण पृष्ठफळ घनफळ हे काढणं शिकलेलो आहोत। चला तर आता आपण एक उदाहरण बघूया। आपल्याला या पाण्याच्या जार मध्ये किती पाणी मावेल हे काढायचं असेल, आपल्याला काय करावं लागेल? सर, पहिल्यांदा या टाकीचे आपल्याला घनफळ काढावे लागेल। बरोबर, घनफळ काढावं लागेल। घनफळ काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? सर, त्रिज्या आणि उंची काढावी लागेल। चला मग आता मोजा बरं। सर, केंद्रबिंदू मोजता येणार नाही म्हणून आपण परिघ आणि त्रिज्या काढू शकतो। बरोबर, चला मग केंद्रबिंदू मोजता येणार नाही म्हणून मग परिघ मोजा, परिघावरून आपल्याला त्रिज्या काढता येईल। किती आला? 94 सेमी परिघ। बरोबर, 34 सेमी उंची सर। बरोबर, चला मग काढा बरं आता। सोडवलं का विद्यार्थी मित्रांनो? हो सर। किती आलं पाण्याचं जारचं घनफळ? सर, या टाकीचे घनफळ 28,893.5 घन सेमी आले। बरोबर, मग आता याचा अर्थ त्या टाकीमध्ये किंवा पाण्याच्या जारमध्ये किती पाणी मावेल, किती लिटर? या टाकीत 28 लिटर 893 मिलीलिटर पाणी मावेल। बरोबर, व्हेरी गुड।